वर्षाचो सादो काळ 25वे सातोळे शुक्रार उपदेशकाच्या पुस्तकावेल्या वाचप दर एके वस्तूक एक वेळ आसा आणि सर्गा पोंदा दर एका कामांक एक वेळ आसा। एक वेळ जुलमूंक आणि एक वेळ मोरूंक, एक वेळ रोवूंक आणि एक वेळ रोयलेले उमटून काढूंक, एक वेळ जिवेशी मारूंक आणि एक वेळ बरो करूंक, एक वेळ मोडूंक आणि एक वेळ बांधूंक, एक वेळ रडूंक आणि एक वेळ हासूंक, एक वेळ दुख करूंक आणि एक वेळ नाचूंक, एक वेळ फातर भायर उडोवंक आणि एक वेळ ते पत्ते एकठांय करूंक, एक वेळ एकठांय जावंक आणि एक वेळ कुशीन सोडूंक, एक वेळ सोदूंक आणि एक वेळ सोडूंक, एक वेळ सांभाळूंक आणि एक वेळ भायर उडोवंक, एक वेळ पिंजूंक, एक वेळ शिवूंक, एक वेळ उगी रावंक, एक वेळ उलोवंक, एक वेळ मोग करूंक आणि एक वेळ द्वेष करूंक, एक वेळ झुजूंक आणि एक वेळ शांतीन जियोंक। मनिश्ट कोश्ट करता ताचे ताका कितें मेळटा? मनशा कुळाक देवान एक केरीत वावर करून दिल्लो आसा तो हांव नियाता। तो कोत्ता ते सगळें दोर एका काळा पुरते करता, पूण जरूय देवान सगळ्या काळाचेर मनशाक नोदर मारूंक दिल्या तरी अरंभाक थावन ते शेवट पर्यान देवान केला ते ओळखून घेवंक मनशान नजो। देवाचे उतोरे, देवाचे व्हड उपकार। जबाब 26 कोर मुझे कोडप हांव ताका वाकांटा। 26 कोर मुझे कोडप हांव ताका वाकांटा। तो मुझो मूग मुझे कोटा, मुझो किल्लो मुझो तारोक, दाल मुझो शरण मुझे। जबाब 26 कोर मुझे कोडप हांव ताका वाकांटा। मनीस कोण सर्वेस परा तुवें ताची पर्वा करच्याक, मातयेचो पूण कोण तुवें ताचो उगडास करच्याक। मनशाचो जीव म्हणल्यार वाऱ्याची फूंक, ताचे दीस सावळे वरी नाच जातात। जबाब 26 कोर मुझे कोडप हांव ताका वाकांटा। उद्गार 26 वराक जोय जोय, मनशाचो पूत चाकरेक लावंक येवंक ना पूण एरांची चाकरी करूंक आणि आपलो जीव समेस्तांची सोडोवणे पासत दिवंक आयला। 26 वराक जोय। लुका पोरमोणे जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान। आपल्या शिसा मुखार एक दीस जेजू एकलोच मागणे करून आसलो तेन्ना ताणें तांकां विचारले, लोक म्हाका कोण सोदता? आनी ताणी अशी जाप दिली, कांय जाण स्नान दातार जुवांव, दुसरी एलिजा आनी एर नव्यान जिवन जाल्लो कोण एकलो आदल्यातलो प्रवादी म्हूण दोत्तात। ताणें विचारलें, पूण तुमी म्हाका कोण सोदतात? शिमाव पेद्रून उलोवन म्हणलें, देवाचो अभिशेक। पूण हें आयक कोणाकूच सांगिनाकान म्हूण ताणें खोरायेन तांकां आज्ञा केली। ताणें म्हणलें, मनशाच्या पुतान जायते सोसूंक जाय, जाणट्यांनी आनी याज्ञिकांच्या वडिलांनी आनी धर्मशास्त्रांनी ताका भायरावंक जाय, ताका जिवेशी मारूंक जाय आनी तो तिसऱ्या दिसा पुनर्जीवन जावंक जाय। जेजू ख्रिस्ताचें शुभ वर्तमान। हें वाखाणणी तुका ख्रिस्ता।